कोलगेट चष्म्यावरती टाकताच कमाल झाली नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात प्रथम आपली टीप आहे हरभरा डाळी रिलेटेड तर पुरण जेव्हा आपण बनवायला घेतो तर ही जी काही डाळ आहे तिला शिजवण्यासाठी फार वेळ लागतो जर तुम्ही पातेल्यामध्ये जरी शिजवत असाल किंवा कुकरमध्ये जरी शिजवत असाल तर आपल्याला कुकरच्या जास्त शिट्ट्या काढाव्या लागतात मग ही डाळ लवकर शिजण्यासाठी काय करायचं आहे ही डाळ सगळ्यात पहिले स्वच्छ दोन ते तीन वेळेस पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे म्हणजे यावरची जी काही पावडर आहे ते निघून जाते आणि या ट्रिकने जर तुम्ही केलं ना तर हरभरा डाळ ही लवकर शिजण्यास फार मदत होते त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये पाणी घालून ती एकतर पातेऱ्यामध्ये शिजवत असाल किंवा कुकरमध्ये घालायचं आहे आणि पुरणपोळी म्हटल्यावर आपण पाणी जरा जास्त घालतो कारण त्याची आमटीसुद्धा करायची असते आणि ती जी आहे कुकरमध्ये घालण्याच्या आधी तुम्हाला अर्धा तास छानपैकी भिजत घालायचे आहे आणि जेव्हा शिजताना थोडंसं ऑइल घालायचं आहे म्हणजे जेणेकरून पाणी बाहेर येणार नाही आणि तुम्ही ही छान शिजू शकता जसं की तुम्हाला चार ते पाच शिट्ट्या शिजवण्यासाठी लागतात तर आता लागणार नाही दोन ते तीन शिट्ट्यामध्ये तुमची हरभरा डाळ छान शिजेल तर नक्की भिजवून आणि मगच ती छान अशी उकडायला जे आहे ते ठेवा म्हणजे शिजवायला ठेवा नंतर जी आपली टीप आहे ती म्हणजे खो खोबरं रिलेटेड तर हे जे काही ओलं खोबरं असतं त्याचं आपण जे आहे ते सोलून घेतो आणि मग हे फोडतो आणि ओला खोबरं खोबरं जे आहे त्याची चटणी किंवा भरपूर खाण्याचे पदार्थ होतात त्याचबरोबर हे जे ओलं खोबरं आहे याचं जे काही साल आहे तर फेकून न देत्या त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी जर तुम्ही सर्वात प्रथम पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन नक्की ऑल करा तर आपण काय करतो याचे हे जे काही आपण पाचोळा म्हणूयात हा फेकून देतो पण हा बिलकुल फेकायचा नाहीये पहिले काय व्हायचं की याचा वापर जो आहे तो भांडे घासण्यासाठी व्हायचा तर तुम्ही सुद्धा याचा वापर भांडे घासण्यासाठी करू शकता खूप मस्त असे अगदी जसं आपण घासणी वापरतो त्या पद्धतीने याचे छान मस्त असे क्लीन भांडे निघतात तर मी तुम्हाला इथे समोरच प्लेट घासून दाखवते तर बघा अशा पद्धतीने पहिले काय करायचा थोडा विटाचा चुरा घेऊन आणि साबण वगैरे घेऊन आणि याने छान असे भांडे घासल्या जायचे तुम्ही तुमच्या आजींना विचारू शकता पहिले अशा घासण्या नव्हत्या आता घासण्याच आपण वापरतो तर नारळाच्या सालींचा असा वापर ते नेहमी करायचे आणि याने भांडेसुद्धा अगदी मस्त असे क्लीन निघतात तर ते फेकून न देता तुम्ही अशा पद्धतीने घासणी म्हणून त्याचा वापर करू शकता आणि किती छान आपली प्लेट निघाली आहे तर तुम्ही बघू शकता याच नोटवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की ऑल करा चला आपण पुढची टीप बघूयात जसं की आपण जी काही साल होती ती तर बघितली की त्याचा वापर कशासाठी करायचा पण हे जे काही आपलं आपण यामधनं खोबरं काढतो तर याच्या हे जे काही कवच असतं हे फेकून न देता तुम्ही डाय करण्यासाठी याचा वापर करू शकता म्हणजे एखादं काहीच खराब होणार नाही तर डाय घेतलं की डायचा खूप काळपट असा कलर होतो तो कशालाही लागू शकतो त्यामुळे तुम्ही त्याचा वापर नक्की करू शकता तर नंतरची आपली टीप आहे बुक्स रिलेटेड आणि त्याचबरोबर वही रिलेटेडसुद्धा बऱ्याचदा काय होतं की बुक्सवरती आपल्याला आपलं नाव लिहायचं असतं किंवा नोटबुक असतात की ज्याच्यावरती आपल्याला नाव लिहिण्यासाठी पर्टिक्युलर मार्करचीच गरज पडते जे काही आपले बाकीचे पेन असतात त्याने आपल्याला व्यवस्थितरित्या त्यावरती लिहिता येत नाही त्यामुळे आपण मार्करच्या पेनाचा वापर करतो पण बऱ्याचदा लिहिता लिहिता एखाद्या वेळेस जे आहे ती चूक होऊ शकते मग जर आपण लिहिलेलं आहे आणि ते जर आपण हातानं मोडायला गेलो तर ते बिलकुल पुसत नाही कारण त्याचा मार्करचा वापर आपण त्यावरती केलेला आहे कितीही तुम्ही पुसायचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा ते निघत नाही मग काय करायचं सॅनिटायझर घ्यायचं आणि सॅनिटायझर त्यावरती थोडंसं टाकायचं अगदी तुम्ही फक्त विचारसुद्धा करणार नाही काही सेकंद त्याच्या आतच ते पूर्ण निघून जातं आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की ही जी काही ट्रिक आहे ती आजमावू शकता जर तुमचे मुलं शाळेत वगैरे जात असेल त्यांच्याहीकडून अशी चूक झाली असेल तर नक्की ही ट्रिक आजमावून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर केला की तुम्हाला ही जी काही टीप आहे ती कशी वाटली चला नंतरची टीप बघूया तर काय होतं बऱ्याचदा आपल्याकडे जे आहे अशा पद्धतीच्या टिकल्या असतात पण बऱ्याचदा आपण असतो ना की आपण मॅचिंग मॅचिंग करत असतो त्यामध्ये मग मॅचिंग टिकली त्याच कलरची साडी असेल ड्रेस असेल तर मॅचिंग टिकली करायचं करतो तर मग आपल्याकडे जर तशा टिकल्या नसेल तर मग आपण ह्याच टिकलीचा वापर करून कशा पद्धतीने ते करायचं चला मी सांगते सगळ्यात प्रथम जीही टिकली आहे ती कपाळाला आपल्याला लावून घ्यायची आहे आता ज्या कलरची तुमची साडी असेल किंवा ड्रेस असेल त्या कलरचा जो तुम्ही नेल आहे तुम्ही नेलपेंट घ्यायची आहे पण सगळ्यात प्रथम तुम्हाला टिकली मात्र कपाळाला लावून घ्यायची आणि ती जी काही नेलपेंड आहे ती जी आहे वरून अशा पद्धतीने टिकलीवरती लावायची आहे तुमची जी काही कलर असेल त्या कलरची टिकली घरच्या गहर घरी तयार झाली आहे तुम्हाला अगदी कलरफुल टिकल्यांचं पॉकेट आणायची गरज नाही म्हणजे आपल्याकडे असतं पण एखाद्या वेळेस संपून जातं आणि आपल्याला अर्जंटमध्ये हवं असतं तर तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा मला माहिती ही जी काही टीप आहे ती सगळ्यांना फार आवडणारी असेल आय होप ही जी काही टीप आहे ती तुम्हाला खूप आवडली असणार चला बऱ्याचदा असं होतं चष्मा आपण घालतो आणि काही कामात असलो की तो चष्मा फार गळत जातो आणि नेहमी असं पडलं की फुटायची भीती असते मग तो एकाच जागी जो आहे व्यवस्थित राहावा म्हणून यासाठी काय करायचं आहे आपल्याकडे जे यूज अँड थ्रोचे रबर बँड असतात ती युजा थ्रोचे रबर बँड घ्यायचे आणि ते दोन्ही जे काही आपले दांडी असतात चष्म्याच्या त्याला लावायचे आहे जेणेकरून काय होईल की कानाच्या मागे जे आहे ते फिक्स राहतील आणि आपण कोणत्याही कामामध्ये बिझी असलो खाली जरी आपण वाकलो तरी आपला चष्मा बिलकुल खाली पडणार नाही बऱ्याचदा हा चष्मा जो आहे तो ढिल्ला न नेहमी होतो त्यामुळे तुम्ही ही टीप नक्की जी आहे ती फॉलो करून बघू शकता कधीच तुमचा चष्मा जो आहे आता खाली पडणार नाही ही टीप आवडली असेल तर लाईक जरूर करा चला नंतर चिटी बघूयात आपल्याकडे बऱ्याचदा जे बिस्किट्स असतात ते आपण अशा पद्धतीने कंटेनरमध्ये ठेवतो आणि बऱ्याचदा असं होतं की आपण हे नेहमी उघडं करतो तर अशा पद्धतीने हवा आत बाहेर जाते मग यामुळे बिस्किट जे आहेत ना ते नरम व्हायला लागतात आणि मग कुठेतरी ते नरम झाल्यावर आपण फेकून देतो किंवा ते टेस्टलाही चांगले लागत नाही मग या बिस्किटांमधला हा जो काही कडकपणा आहे तो तसाच टिकावा म्हणून त्यासाठी काय करायचं आहे थोडेसे अगदी तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदूळ त्या कंटेनरमध्ये टाकून ठेवायचे आहे जर काही मॉइश्चर त्यामध्ये क्रिएट झालं असेल तर ते तांदूळ ॲब्झॉर्ब करतील आणि तुमचे बिस्किट अगदी मस्त असे कुरकुरेत राहतील नरम होणार नाही चला नंतरची टीप बघूयात जेव्हाही तुम्ही नवीन पोलपाट जे आहे विकत घेता स्पेशली ही जी काही टीप आहे ती लाकडी को पोलपाटा रिलेटेड आहे आणि बऱ्याचदा काय होतं की हा गोलपाट असा आपण धुतल्यानंतर कोरडा पडायला लागतो ला ला आणि मग याला ना बुरशी जे आहे ती लागते आणि लवकर हा जो काही कोलपाट आहे तो लवकर खराब होतो मग हा खराब नको व्हायला म्हणून हा नवीनच जर तुम्ही घेतला असेल तर तुम्ही कशा पद्धतीने मेंटेन करू शकता तेच मी आज तुमच्यासोबत यामध्ये शेअर करणार आहे तर लाकडी पोलपाट हा कधीही जे आहे धुवून घेतल्यानंतर लगेच कोरडा करायला ठेवायचा आहे आणि हा मेंटेन करण्यासाठी यावरती जे आहे आपलं जे काही गोडे तेल आहे ते लावून ठेवायचं आहे असे केल्याने यामध्ये जे आहे बुरशी सुद्धा होत नाही मॉइश्चर ट्रॅप होत नाही आणि कधीही जेव्हाही तुम्ही हे वापरणार आणि तुम्हाला हा पोलपाट धुवायचा असेल तर तो कधीच पाण्यात भिजत घालायचा नाही लगेच धुवून वाळवत ठेवायचा जेणेकरून याच्यामधलं जे पाणी आहे ते लगेच वाळ वाळेल आणि आपल्या पोलपाटाला बुरशी लागणार नाही ही प्रोसेस तुम्हाला सतत करायची आहे आणि जेव्हा की एकदा तुमचा कोलपाट छान मेंटेन झाला की नंतर तुम्हाला ही प्रोसेस करायची गरज पडत नाही पण नवीन नवीन पोलपाट असेल तर तुम्हाला लाटण्याला सुद्धा आणि खाली पोलपाटाला सुद्धा अशा पद्धतीने नेहमी तेल लावून घ्यायचं आहे धुतल्यानंतर आय होप तुम्हाला ही टीप खूप आवडली असणार बऱ्याचदा असं होतं की चष्मा हा भरपूर पांढरा होतो त्याच्यावर स्क्रॅचेस यायला ला लागतात आणि आपण कपड्या कोणत्याही कपड्याने पुसतो त्यामुळे सुद्धा त्यावरती स्क्रॅचेस असतात जो आपण परफेक्ट आपल्याला वेलवेटचा कपडा दिलेला असतो खरं तर त्यानंच पुसायला पाहिजे पण तो, तो काढा रे आणि हे करा आपण एवढं हे घेत नाही मग त्यासाठी काय करायचं आहे ते स्क्रॅचेस जाण्यासाठी आणि त्याचा जो पूर्ण पांढरटपणा आहे तो जाण्यासाठी आपल्याला कोलगेट घ्यायचा आहे थोडं थोडं कोलगेट जे आहे दोन्ही काचावरती आपल्याला लावायचं आहे आता हे कोलगेट अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं स्प्रेड करून घ्यायचं आहे पुळूनसुद्धा आणि मागूनसुद्धा हे या काचेवरती पांढरटपणा आला ना की तो आपल्याला समोरचं व्यवस्थित दिसतसुद्धा नाही त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने काच जो आहे तो नेहमी क्लीन करू शकता अगदी दोन मिनटं तुम्हाला थांबायचं आहे दोन मिनटानंतर छान हे पुसून घ्यायचं आहे आणि पाणी वगैरे काहीच लावायची गरज नाही सुती कपड्याने तुम्हाला पुसून घ्यायचं आहे अगदी मस्त असा आपला चष्मा जो आहे तो छान निघतो स्क्रॅचेससुद्धा जातात नक्की ही टीप फॉलो करून बघा या सगळ्या टीप आय होप तुम्हाला खूप आवडल्या असणार आणि यामधली सगळ्यात फेवरेट टीप तुमची कोणती होती तेही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की ऑल करा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे बघा किती छान अगदी मिरर इमेज त्यामध्ये दिसती आहे याच नोटवर हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तर